आपण इमिनी गोष्ट देखील आणूत, इमिनी गोट ऐकी राहून आपण इमी सारखे असे असंख्य पोरी आहेत की ज्या पोरीसले शाळामा येता येत नाही, काही वेळेला त्या पोरीस शाळामा येत नाही किंवा काही वेळेला त्यांना मायबाप त्या शाळामध्ये धाडतात नाही. असं का वजवर आपण आपला वर्गामा आपल्या शाळामा किंवा आजूबाजून गावमा आपला शेजारी पाजारी असे असंख्य पोरी देखतस की त्या शाळा माहितीत नाही, गावमा फिरतीस मायबापास बरोबर वावर जातीस किंवा मायबाप बापास बरोबर आणखी कुठे जातीस गाव गावले बाहेर गावले. मग ह्या पोरीसनं काय करणार, इमिनी शाळा शिकानी इच्छा होती, इमिना भाऊनी तिले शाळामा टाकव आणि इमिनी पण इच्छा होती शाळा शिकानी, इमिनं बापनी होती नाही. असाच उदाहरण आपला आजूबाजू बी शेतस. मग जसं इमिना भाऊनी तिले बळजबरीमा शाळामा टाक बळजबरीमा, तसं आपण इमी सारख्या ज्या पुरी आहेत आपल्या आजूबाजूले या पुरीसाठी काय करू शकतोस यांना आपण विचार करायला पाहिजे. देखा शाळा शिकणार तरच तुम्हाला फायदा आहे, शाळा शिकणार तरच आपलं जीवन कल्याण आहे, नाहीतर अजिबात नाही. आपण देखतो काही काही बाया कितल्या उच्च पदवर घ्यात, काही काही मॅडम घ्यात, काही काही मास्तरने घ्यात, काही काही डॉक्टरीने घ्यात, अशा अनेक पदवर पोरी जाहीर आणत. आणि मग आपण का घरमा भाकरी स्थापण्याचं काम करणार का, आपले शिकणं आहे. मग आपण शिकीसांच्या उपयोग नाही ना, आपण तर शिकायलाच पाहिजेत पण आपल्या बरोबर या ज्या इमी सारख्या पोरी आहेत या पोरी सुद्धा शिकायला पाहिजेत, म्हणून आपण तसा प्रयत्न करायला पाहिजे.